Welcome students. So last lecture we have seen the block diagram of the CRO. The CRO ची आपण block diagram बघितली होती, right? तर CRO मध्ये आपण बघितलं की CRO चा use जो आहे तो to display the signal. Signal ला दाखवायचं आहे. तो sine signal आहे का square signal आहे का triangular signal आहे. तर signal दाखवण्यासाठी जो instrument आपण use करतो तो आहे CRO. तर CRO हा काय आहे? टाइम डोमेन इंस्ट्रूमेंट. म्हणजे एक्स ॲक्सिसला आहे टाइम क्वांटिटी आणि वाय ॲक्सिसला आहे त्याची व्हॅल्यू म्हणजे ॲम्प्लिट्यूड. ओके, हे कळालं. त्यानंतर ब्लॉक डायग्राम आठवण्याचा प्रयत्न करा. तर CRO मध्ये सेंटरला जे होतं ते होतं CRT. बघा, कॅथोड रे ट्यूब, एक ट्यूब आहे, करेक्ट. इथे जे वर होतं ते आहे व्हर्टिकल डिफ्लेक्शन सिस्टीम आणि खाली होतं हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन सिस्टीम. ओके, त्यानंतर इथे आपल्याला जो इनपुट डिस्प्ले करायचा आहे तो आपण द्यायचा आहे इथे व्हर्टिकल ॲम्प्लिफायरला. शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो मी व्हर्टिकल ॲम्प्लिफायरला. नंतर याचं आउटपुट जे आहे ते गेलं आपलं डिले लाईनला, डिले लाईन, करेक्ट. नंतर तेच इनपुट आपण इथे घेतलं, ते अप्लाय केलं ट्रिगर सर्किट, ट्रिगर सर्किट. त्यानंतर याचं आउटपुट आपण अप्लाय केलं ते होतं टाईम बेस जनरेटर. काय म्हटलं मी? टाईम बेस जनरेटर. आणि पुढे ते अप्लाय केलं आपण हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायरला. त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट जो पॉईंट आहे तो आहे की इथे असणार व्हर्टिकल प्लेट आणि इथे असणार हॉरिझॉन्टल प्लेट, करेक्ट. व्हर्टिकल प्लेट आणि हॉरिझॉन्टल प्लेट. तर याच्यामध्ये आपण बघितलं की नावातच काय आहे, CRO, कॅथोड रे. रे म्हणजे काय? बीम. आणि कॅथोडपासून आली म्हणजे ती कोणती बीम आहे? इलेक्ट्रॉन बीम. तर सिग्नलला डिस्प्ले करण्यासाठी आपण फोकस करायचं आहे इलेक्ट्रॉन बीमवर. ती इलेक्ट्रॉन बीम आपल्याला व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली हलवायची आहे, डिफ्लेक्ट करायची आहे. तर हे करण्यासाठी इथे आहे व्हर्टिकल प्लेट, इथे आहे हॉरिझॉन्टल प्लेट. तर व्हर्टिकल डिफ्लेक्शन सिस्टीमचं आउटपुट अप्लाय करायचं व्हर्टिकल प्लेटला आणि हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायरचं आउटपुट अप्लाय करायचं हॉरिझॉन्टल प्लेटला. आणि इथून ही इलेक्ट्रॉन बीम निघणार आणि ह्या इलेक्ट्रॉन बीमला व्हर्टिकली डिफ्लेक्ट करायचं आहे आणि हॉरिझॉन्टली डिफ्लेक्ट करायचं आहे. तेव्हा जाऊन आपल्याला सिग्नल हा डिस्प्ले करता येईल, साईन सिग्नल असो, स्क्वेअर सिग्नल असो किंवा ट्रायंग्युलर सिग्नल असो. तर ह्या ब्लॉक डायग्राममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिस्टीम आहेत. एक आहे व्हर्टिकल डिफ्लेक्शन सिस्टीम, हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन सिस्टीम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा कोर, त्याचा आत्मा कोणता आहे? CRT, करेक्ट. तर आज आपण बघणार आहोत की कॅथोड रे ट्यूब, त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये काय म्हणतो? CRT. तर CRT मध्ये कोणकोणते कंपोनंट्स आहेत ते आपण आज बघूयात. तर सर्वप्रथम कॅथोड, CRT चा फुल फॉर्म काय आहे? कॅथोड रे ट्यूब. एक ट्यूब आहे, एक काचेची अशी बंद ट्यूब आहे. तुम्ही जर TV मध्ये बघितलं, TV च्या बॉक्समध्ये आतमध्ये जर बघितलं तर असं काहीतरी एक ट्यूब असते. आणि ही जी ट्यूब आहे ही पुढची, ही काय आहे? आपली TV ची स्क्रीन, करेक्ट. तर त्याच प्रकारचं लॉजिक आपण CRO मध्ये यूज केलं आहे की स्क्रीन जी आहे ती स्क्रीन कोणाची आहे? ॲक्च्युअली ती स्क्रीन आहे कॅथोड रे ट्यूबची. ओके, तर कॅथोड म्हणजे काय? इट इमिट्स द इलेक्ट्रॉन. आणि रे म्हणजे काय? एक बीम आहे, इलेक्ट्रॉनची बीम. तर इलेक्ट्रॉन बीमला तयार करायचं काम हे कोणाचं आहे? कॅथोड रे ट्यूबचं आहे. तर बघा, तर ही आहे आपली ट्यूब. एक ट्यूब काढून घेतली आपण इथे. हे आहेत त्याच्या पिन्स. ह्या पिन आपण कशाला देतो? फॉर द पॉवर सप्लाय. पॉवर सप्लायला कनेक्ट करण्यासाठी आपण इथे पिन्स सोडल्या आहेत. त्यानंतर बेस जो आहे म्हणजे त्याचा पाया जो आहे तो आहे हा इथे बेस ऑफ द CRT. ओके, तर कॅथोड रे ट्यूबमध्ये काय आहे आपल्याकडे? इलेक्ट्रॉन इमिट करायचे. इलेक्ट्रॉन इमिट करायचं काम हे कोणाचं आहे? कॅथोडचं आहे. त्याच्यामध्ये कॅथोड हा असला पाहिजे. तर बघा, हा जो एलिमेंट आहे तो आहे कॅथोड, बरोबर. कॅथोडपासून आपल्याला इलेक्ट्रॉन बीम ही तयार करायची आहे. तर हे आहे कॅथोड. त्यानंतर कॅथोड हा इलेक्ट्रॉन कशी इमिट करणार? जेव्हा आपण कॅथोडला एखादी एनर्जी सप्लाय करू,
बरोबर, तर कॅथोडला एनर्जी देण्यासाठी येथे आपण काय यूज केलं आहे, हीटर. बरोबर, तर बघा हा हीटर, हा हीटर काय करेल, कॅथोडला एनर्जी सप्लाय करेल, हीट सप्लाय करेल. आणि कॅथोड गरम झाल्यामुळे, कॅथोड हीट झाल्यामुळे कॅथोड काय करणार आहे, इट विल इमिट द इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन तो इमिट करेल. ओके, त्यानंतर तर कळलं सर्वप्रथम हीटर, हीटर विल गिव द एनर्जी टू द कॅथोड अँड कॅथोड विल इलेक्ट्रॉन द कॅथोड विल इमिट द इलेक्ट्रॉन्स. ओके, आता इलेक्ट्रॉन जे आहे ते सर्व बाजूने इमिट होतील, पण आपल्याला एक बीम तयार करायची आहे, एक डायरेक्शन देऊन एक इलेक्ट्रॉन बीम तयार करायची आहे. त्यासाठी इथे आपण यूज केलं आहे कंट्रोल ग्रीड. काय यूज केलं आहे, कंट्रोल ग्रीड. तर कंट्रोल ग्रीड हे काय आहे, एक मेटॅलिक बॉडी आहे, मेटॅलिक कवर आपण म्हणूया त्याला, मेटॅलिक कवर. आणि त्या कवरला आपण काय केलं आहे, सेंटरला आपण होल ठेवलेला आहे. तर बघा मेटॅलिक बॉडी आहे, त्याला कवर केलं आहे, फक्त सेंटरला आपण त्याला एक मोकळी जागा सोडलेली आहे. त्याच्यामुळं काय होणार की कंट्रोल ग्रीडला सर्वप्रथम काय करायचं आहे, आपण त्याला द्यायचं आहे निगेटिव्ह वोल्टेज सप्लाय. काय करायचं आहे, निगेटिव्ह वोल्टेज सप्लाय द्यायचं आहे. त्याच्यामध्ये काय होणार, कॅथोडपासून इलेक्ट्रॉन इमिट होणार. इलेक्ट्रॉन काय आहे, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. आणि आपण कंट्रोल ग्रीडला पण काय दिलं आहे, निगेटिव्ह पॉवर सप्लाय. तर इलेक्ट्रॉन हे अट्रॅक्ट होतील का रिपेल होतील, बघा इलेक्ट्रॉन पण निगेटिव्ह आहेत आणि कंट्रोल ग्रीड पण काय आहे, निगेटिव्ह. दोन्ही पण निगेटिव्ह निगेटिव्ह झाल्यामुळं इलेक्ट्रॉन काय होणार, रिपेल होणार, अट्रॅक्ट होणार नाही. तर इथून सर्व इलेक्ट्रॉन रिपेल झाले. आता त्यांना बाहेर जाण्यासाठी मोकळी जागा कुठे आहे, फक्त सेंटरला या होलला. तर सर्व इलेक्ट्रॉन काय होतील, या होलमधून पास होतील आणि ते बाहेर पडतील. बरोबर, म्हणजे कंट्रोल ग्रीडचं काम काय आहे, टू गिव द डायरेक्शन. कंट्रोल ग्रीडचं काम काय, टू गिव द डायरेक्शन किंवा टू मेंटेन द फोकस. एकाच डायरेक्शनमध्ये फोकस मेंटेन करण्यासाठी वी आर युझिंग द कंट्रोल ग्रीड. ओके, नंतर ही इलेक्ट्रॉन बीम अशी आता बाहेर पडली, बघा इलेक्ट्रॉन बीम आता ही बाहेर पडलेली आहे. तर कॅथोड, कॅथोडला हीट करायचं आहे, हीट केल्यानंतर इलेक्ट्रॉन बीमला डायरेक्शन देण्यासाठी, फोकस करण्यासाठी आपण यूज केलं कंट्रोल ग्रीड. त्यानंतर आलेल्या इलेक्ट्रॉन बीमची आता आपल्याला काय करायची आहे, स्पीड वाढवायची आहे. काय करायचं आहे, वी हॅव टू इन्क्रीज द स्पीड ऑफ द इलेक्ट्रॉन बीम. तर त्यासाठी आपण ते ॲनोड यूज केलेत. ॲनोड म्हणजे काय असणार, त्याला पॉझिटिव्ह सप्लाय असणार आहे. ॲनोड म्हणजे काय, पॉझिटिव्ह सप्लाय. तेथे आपण यूज केले आहे प्री ॲक्सेलरेटिंग ॲनोड. ॲक्सेलरेट करणे म्हणजे काय, टू इन्क्रीज द स्पीड. तर प्री म्हणजे काय, अगोदर आपण यूज केलेत. आणि त्यानंतर पुढचं आहे ॲक्सेलरेटिंग ॲनोड. तर आपण इथे दोन ॲनोड यूज केले, दोन्ही पण कोणते आहेत, इलेक्ट्रॉन बीमची स्पीड वाढवण्यासाठी आपण यूज केले आहे. अगोदर जो यूज केला आहे त्याला म्हणलं प्री, आणि नंतर जो यूज केला आहे त्याला म्हणलं साधं, म्हणलं आपण ॲक्सेलरेटिंग ॲनोड. ओके, तर ॲनोड आहे म्हणजे याचं वोल्टेज कोणतं असणार, याला सप्लाय कोणतं दिलेलं आहे, आपण पॉझिटिव्ह सप्लाय. तर इथे काय होणार, इलेक्ट्रॉन बीम ही निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे, करेक्ट. इथे त्याला आपण काय दिलं आहे, प्री ॲक्सेलरेटिंग ॲनोड, म्हणजे तो काय करणार, निगेटिव्हला पॉझिटिव्ह काय करणार, अट्रॅक्ट करणार. आणि त्याच्यामुळं ह्या इलेक्ट्रॉन बीमची स्पीड काय होणार आहे, वाढणार आहे. तर इथे आहे प्री ॲक्सेलरेटिंग ॲनोड, इथे आहे ॲक्सेलरेटिंग ॲनोड. पुढे या, पुढे आल्यावर सर्वात महत्त्वाचा पार्ट जो आहे तो आहे आपला व्हर्टिकल डिफ्लेक्शन सिस्टीम अँड द हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन सिस्टीमचं प्लेट्स. तर ही आहे व्हर्टिकल प्लेट आणि ही आहे हॉरिझॉन्टल प्लेट. बरोबर आहे, तर इलेक्ट्रॉन बीमचं आता आपल्याला काय करायचं आहे, व्हर्टिकल डिफ्लेक्शन करायचं आहे, म्हणजे व्हर्टिकल त्याची मूवमेंट करायची आहे आणि हॉरिझॉन्टल मूवमेंट करायची आहे. त्यासाठी ते आपण यूज केलं आहे व्हर्टिकल प्लेट आणि हॉरिझॉन्टल मूवमेंटसाठी यूज केलं आहे हॉरिझॉन्टल प्लेट. इथे त्याला इनपुट कुठे नेणार, व्हर्टिकल डिफ्लेक्शन सिस्टीमपासून, इथून कुठे येणार, हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन सिस्टीमपासून. तर इलेक्ट्रॉन बीम आता काय होणार आहे, व्हर्टिकली प्लस हॉरिझॉन्टली अशी अशी मूव होणार आहे विथ द हेल्प ऑफ व्हर्टिकल प्लेट अँड द हॉरिझॉन्टल प्लेट. त्यानंतर ही इलेक्ट्रॉन बीम स्ट्राईक कुठे होणार, कुठे आदळणार, तर ती आदळणार आहे या CROच्या स्क्रीनवर, CRTच्या स्क्रीनवर. ओके, आणि ही स्क्रीन अशी बनली आहे
की याच्यामध्ये काय होणं काय झालं पाहिजे, कायनेटिक एनर्जी कन्वर्ट झाली पाहिजे लाईट एनर्जीमध्ये, कारण की आपल्याला सिग्नल दाखवायचं आहे. तर सिग्नल आपल्याला कधी दाखवणार, कधी बघायला भेटणार, जेव्हा आपल्याला त्याच्यामधून लाईट इमिट होताना दिसेल. तर असं जर करायचं असेल तर नॉर्मल स्क्रीन यूज करता येणार नाही आहे. त्यासाठी आपल्याला कोणती स्क्रीन यूज करायची आहे, फॉस्फरपासून बनलेली स्क्रीन. ओके, तर CRT मध्ये आज आपण बघितलं पिन्स आहेत. CRT ला हाय व्होल्टेज द्यायचं आहे, बघा आठवतंय हाय व्होल्टेज आपण लागतं CRT ला. त्यानंतर त्याचा बेस, इलेक्ट्रॉन इमिट करायचे म्हणून कॅथोड यूज केलं. कॅथोड कधी इमिट करणार, जेव्हा आपण त्याला हीट करू. इमिट झाले त्याला डायरेक्शन देण्यासाठी, फोकस करण्यासाठी कंट्रोल ग्रिड. त्यानंतर इलेक्ट्रॉन बीमची स्पीड वाढवण्यासाठी ॲनोड यूज केले, ॲक्सेलरेटिंग प्री ॲक्सेलरेटिंग ॲनोड अँड ॲक्सेलरेटिंग ॲनोड. इलेक्ट्रॉन बीमला व्हर्टिकली हलवण्यासाठी, डिफ्लेक्ट करण्यासाठी व्हर्टिकल प्लेट आणि हॉरिझॉन्टल हलवण्यासाठी हॉरिझॉन्टल प्लेट. पुढे स्क्रीन आली आहे, तर फॉस्फरपासून आपण ती स्क्रीन बनवली आहे. तर स्क्रीन जी आहे, या स्क्रीनला आपण म्हणूया ल्युमिनस स्क्रीन और फ्लोरोसंट स्क्रीन. ल्युमिनस और फ्लोरोसंट स्क्रीन. ल्युमिनस म्हणजे काय, की जी लाईट इमिट करते, इट विल इमिट द लाईट. तर त्या स्क्रीनला आपण काय म्हणलं आहे, फ्लोरोसंट और ल्युमिनस स्क्रीन. तर ह्या फ्लोरोसंट आणि ल्युमिनस स्क्रीन बनवण्यासाठी आपल्याला काही स्पेसिफिक मटेरियल यूज करावं लागतील. तर सर्वात कॉमन जो मटेरियल आहे तो आहे फॉस्फरस. लक्षात ठेवा, कोणता आहे, फॉस्फरस. तर अशाच प्रकारचे अजून कोणकोणते मटेरियल आहेत की जे CRT चे स्क्रीन बनवण्यासाठी आपण यूज करू शकतो, तर सर्वप्रथम आहे झिंक सल्फेट. झिंक सल्फेटची पण आपण स्क्रीन वापरू शकतो. त्यानंतर फॉस्फरस, फॉस्फरसपासून बनवलेली पण स्क्रीन आपण वापरू शकतो. त्यानंतर झिंक ऑक्साईड सिलिकेट, याच्यापासून पण आपण जर स्क्रीन बनवली तर आपल्याला सिग्नल हा दिसू शकतो. आणि त्यानंतर आहे कॅल्शियम टंगस्टेट. तर झिंक सल्फेट, फॉस्फर, झिंक ऑक्साईड सिलिकेट आणि कॅल्शियम टंगस्टेट च्या मटेरियलपासून कोणतं पण एक मटेरियल घेऊन आपण CRT ची स्क्रीन ही बनवू शकतो. त्याच्यामध्ये मोस्ट कॉमनली यूज सर्वात जास्त कोणतं यूज होतं, फॉस्फर. ओके, आजच्यापुरतं एवढंच. नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया व्हर्टिकल डिफ्लेक्शन सिस्टीममध्ये काय आहे आणि हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन सिस्टीममध्ये काय आहे.